एक स्वप्न असं असावं असा जे रोज उठल्यावर मेहनत करण्यासाठी बळ देईल गुड आफ्टरनून वॉरियर्स आणि सर्व भावी अधिकारी वॉरियर ऑफिसर या तुमच्या लाडक्या मी सुप्रिया, तुम्हा सर्वांचं स्वागत करते वेळ गेल्यानंतर आपण बऱ्याचदा रडत बसतो पण जेव्हा आपल्या हातामध्ये सगळ्या गोष्टी असतात तेव्हा मात्र आपण काहीच करत नाही आपली एक्झामची डेट नाहीये पण आपल्याला अभ्यास करणं हे तरी शक्य आहे किंवा अभ्यास करणं ही गोष्ट तरी आपल्या हातात आहे असंच सांगणारी आणि आपल्याला जगायला शिकवणारी एक कहाणी किंवा एक लेख माझ्या वाचनात आला आणि मला असं वाटलं की तो मी तुमच्यासोबत शेअर करावा नक्कीच हा लेख तुम्हाला आयुष्यात खूप काही शिकवून जाईल हा लेख जो आहे तो मला टेलिग्राम वरती मिळाला होता वॉरियर मनीषा क्षीरसागर यांनी तो सेंड केला होता ऍक्च्युअली आणि मग त्यानंतर मला असं वाटलं की हा लेख जो आहे तो मी तुमच्यासोबत शेअर करायला हवा आणि डेफिनेटली मी तो तुमच्यासोबत शेअर करते सर्वात अप्रतिम आणि मनाला भावणारा अगदी रोज वाचावा असा एक मेसेज जो वेळ काढून वाचावा वाचा असं वाचा त्यांनी म्हटलं होतं पण तो मी तुम्हाला माझ्या आवाजात ऐकवणार आहे आणि डेफिनेटली आय होप की तो तुम्हाला आवडेल विरहानं प्रेम वाढतं हे खरं असलं तरी ते प्रेम व्यक्त करायला पुन्हा भेटायची संधी जर मिळाली तरच अर्थ आहे ना पण विरहाचं रूपांतर वियोगातच झालं तर, तर हळहळणं हल आणि उरलेलं आयुष्य मनस्तापात दुःखात घालवणं याशिवाय पर्यायच राहणार नाही का माझ्या अगदी एक जण असाच हळहळत हल असतो कुठल्याही हॉटेलमध्ये जेवायला गेल्यावर त्याला वडिलांची आठवण होते ते म्हणाले होते मला एकदा हॉटेलमध्ये डोसा खायचा आहे रे जाऊया की मग त्यात काय उद्याच नेतो तुम्हाला असं आश्वासन देऊन तो, तो बाहेर गेला आणि तो उद्या आयुष्यात कधी उगवलाच नाही कारण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होत त्याच रात्री वडिलांना हार्ट अटॅक आणि त्यांनी जगाचा निरोप घेतला मुंबईत ताज ओबेरॉयचा अतिरेकी हल्ला काय किंवा रेल्वेमध्ये झालेले बॉम्बस्फोट काय कितीतरी जणांचे उद्या गिळंकृत करून गेले आणि वेदनांचे डंख जगणाऱ्यांसाठी ठेवून गेले पेपरमध्ये त्यांच्या करून कहाण्या छापून आल्या तेव्हा कुणी आई म्हणत होती अभ्यास करत नाही चांगला म्हणून सारखे रागवायचे मी त्याला पण आता नेहमीच भांडायचो आम्ही माहेरी जाईन घटस्फोट देईन इतक्या थरापर्यंत जायची भांडणं आता कुणी एक विधवा साश्रुनयनांनी विचारत होती नाती माणसं असतात तोवर किती निष्काळजी आणि बेफिकीर असतो ना आपण जेव्हा परतायच्या वाटाच बंद होतात तेव्हा कळते त्याची किंमत पण तोवर काळानं पान उलटलेलं असतं आणि आणि आपल्या हातात फक्त आठवणींच्या जखमांचं दान असत म्हणूनच या जन्माचा प्रत्येक क्षण असून जगायला हवा पूर्ण उठताना कंटाळा येतो मग करून बघा विचार सगळ्यांच्याच नशिबात कुठे असा सूर्य कुणी बिचारा झोपेतच जगाचा निरोप घेतो मग बिछाना सोडून ताडकन उठावसा वाटेल आळसाला रामराम ठोकावासा वाटेल नोकरीवर जायचा कंटाळा आला तर जरूर आठवा ती बेरोजगारांची रांग स्वयंपाकाचा कंटाळा आला तर आठवावी खपाटीला गेलेली पोट अभ्यासाचा कंटाळा आला तर डोळ्यासमोर आणावी ती अर्धनग्न कळकट मुलं ज्यांना भीक मागण्यासाठी हात पसरावे लागतात सतत त्यांच्या हातात कुठून येणार पाटी आणि मिळत असूनही नाकारणारी कंटाळणारी आपलीच कपाळ करंटी भूतकाळ माझा नाही भविष्यावर अधिकार नाही पण वर्तमानातला प्रत्येक क्षण फक्त माझ्यासाठीच आहे म्हणून तर वर्तमानाला इंग्लिश मध्ये प्रेझेंट म्हणतात हे प्रेझेंट हे बक्षीस आपण जगायला शरीराचा लाभ न घेता व्यसनाधीन होऊन छातीचं खोक आणि किडनीची चालणी करणारी मंडळी पाहिली की अस्वस्थ व्हायला होत आपला सगळा राग मुलांवर काढणारे पालक दिसले की विचारावास वाटत मुलं नसण्याचं दुःख पदरी नाही याचा आनंद मानायचा सोडून असलेल्या सुखावर हात कसा उघडता तुम्ही आरसिक नवरा बायको पाहिले की त्यांना लग्नासाठी झुरणारी मंडळी दाखवाविषयी वाटते आई वडिलांना दुखावणाऱ्यांना अनाथालयात न्यावसं वाटत सतत रड रडवेला मुखडा घेऊन जगणाऱ्यांना हॉस्पिटलला विजिट द्यायला असं वाटतं जगण्याचा कंटाळा आलाय असं म्हणत इतरांना कंटाळा आणणाऱ्यांना कॅन्सरशी झुंजणाऱ्या पेशंटना भेटवावं असं वाटतं श्रीमंतांच्या श्रीमंतीचा हेवा करत उडणाऱ्यांना इस्टेटीच्या वादावरून झालेला रक्तरंजित इतिहास वाचून दाखवावा असा वाटतो दशक्रिया विधीच्या वेळी देऊन पिंडाला कावळा शिवावं म्हणून प्रार्थना करण्यापेक्षा ती व्यक्ती जिवंत असतानाच तो आपलेपणा आणि विश्वास दिला गेला असेल तर शूटिंगमध्ये शॉट चांगला झाला नाही तर रिटेक करतात म्हणजेच पुन्हा तोच सीन करतात पण आयुष्यात असे रिटेक येत नसतात म्हणूनच प्रत्येक क्षणी वन टेक ओके व्हावा इतकं प्रसन्न जगलं तर खूप सुंदर असा हा लेख फक्त आपल्याला एक उमेद नाही तर जगण्याची कला शिकवून जाणारा जो मला खूप आवडला आणि स्पेशल थँक्स टू वॉरियर मनीषा क्षीरसागर त्यांनी तो शेअर केला आणि मला तो तुमच्यासोबत शेअर करण्याची संधी मिळाली नक्कीच हा लेख जो आहे तो तुम्हाला बरच काही शिकवून जाईल आज जे आहे ते एक्सेप्ट करायला शिका आणि त्याच्यामध्ये जगायला शिका मी कालच तुम्हाला एक उदाहरण दिलं होतं की कोणतीही गोष्ट जास्त वेळ पकडून ठेवली ना तर तिचं आपल्याला वाट ओझं वाटायला लागतं त्यामुळे आयुष्यात दुःख असेल किंवा आनंद असेल जास्त वेळ त्याच्यामध्ये गुरफटून राहू नका येणाऱ्या दिवसाचा स्वीकार करा आणि आजमध्ये जगायला शिका आज तुमच्या हातामध्ये तुमच्या ध्येयासाठी धडपडणं आहे तर तुम्ही धडपडा आज तुमच्या हातामध्ये तुमच्या स्वप्नांसाठी कष्ट करण्या आहे तर तुम्ही ते करा उद्या गेल्यानंतर रडून बसलात ना तर त्याचा काहीच फायदा नाही आणि म्हणूनच आज आहे ती सगळी ताकद स्वतःच्या ध्येयासाठी स्वतःच्या स्वप्नांसाठी वापरा उद्या नक्कीच उद्याचा दिवस तुमच्यासाठी खूप काहीतरी खास घेऊन येईल आय होप हा लेख तुम्हाला आवडला असेल तुम्ही माझ्या ज्या काही एक्सरसाइज आहेत किंवा फिटनेस ॲक्टिव्हिटीज आहेत त्या वॉरियर खिलाडीवरती पाहू शकता त्याचबरोबर तुम्ही मला वॉरियर सुप्रिया या चॅनलवरती भेटू शकता म्हणजे जसं मी सकाळच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बोलले होते आणि तुमचं स्वप्न जे आहे तुम्हाला ऑफिसर बनायचं आहे तर अर्थात वॉरियर ऑफिसर कायम तुमच्यासोबत आहे सो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुमच्या लाडक्या वॉरियर ऑफिसर या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा स्टे सेफ थँक्यू